नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण 2020 मधील सर्वात जास्त चर्चित विषय तो म्हणजे कोरोना व्हायरसवरती पोलीस भरतीसाठी तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्नोत्तर घेणार आहोत. आपण मागील व्हिडिओमध्ये 35 प्रश्न घेतले होते, आता आपण उरलेले प्रश्न घेणार आहोत. या प्रश्नांमधून आपल्या परीक्षेत 100% एक नाही एक प्रश्न येणार आहे हे मात्र नक्की. तर चला मग सुरुवात करूया. आपले 35 प्रश्न झाले होते, आता नंतरचा प्रश्न क्रमांक 36. रिलायन्सकडून भारतातील पहिले COVID-19 समर्पित रुग्णालय कोठे सुरू करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई येथे रिलायन्सकडून भारतातील पहिले COVID-19 समर्पित रुग्णालय सुरू करण्यात आले. नंतरचा प्रश्न आहे, कोरोना व्हायरस रिकामी जागा आहे? तर कोरोना व्हायरस RNA व्हायरस आहे. RNAचे फुल फॉर्म आहे रायबोन्युक्लिक ॲसिड. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने कोरोना व्हायरससाठी अँटीबॉडी परीक्षण सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर हा नुकतीच भारतानेच घोषणा केली आहे कोरोना व्हायरससाठी अँटीबॉडी परीक्षण सुरू करण्याची. भारत या देशाने नुकतीच घोषणा केलेली आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोरोनामुळे RBIने रेपो रेट कमी करून किती टक्के केला आहे? तर कोरोनामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट कमी करून 4.4% इतका कमी केला आहे. नंतरचा प्रश्न आहे, COVID-19 लॉकडाऊनमुळे आयशेक परियोजना कोणी सुरू केली? तर COVID-19 लॉकडाऊनमुळे आयशेक परियोजना IIT गांधीनगरने सुरू केली. प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41. क्वारंटीन लोकांच्या ओळखीसाठी निर्वाचन आयोगाने न मिटणारी स्वाईचा उपयोग करण्याची घोषणा केली. सॉरी, हा प्रश्न नाही आहे, डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे. क्वारंटीन लोकांच्या ओळखीसाठी निर्वाचन आयोगाने न मिटणारी स्वाईचा उपयोग करण्याची घोषणा केली. नंतरचा प्रश्न आहे, कोरोना व्हायरसमुळे सरकारने कोणत्या दवाईच्या निर्यातीवर बंदी घातली? तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे उत्तर आहे, हायड्रॉक्सिक्लोरिक्विन ही मलेरिया या रोगासाठी वापरली जाणारी दवाई आहे. तर भारत सरकारने कोरोना व्हायरसमुळे ह्या दवाईच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. नंतरचा प्रश्न आहे, मेक इन इंडियाच्या माध्यमातून बनलेली पहिली COVID-19 टेस्ट किटला कोणी मंजुरी दिली? तर मेक इन इंडियाद्वारे बनलेली पहिली COVID-19 टेस्ट किटला CDSCO म्हणजेच सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल्स ऑर्गनायझेशनने मंजुरी दिलेली आहे. CDSCOचे मुख्यालय हे नवीन दिल्ली इथे आहे. नंतरचा प्रश्न आहे, COVID-19 मुळे टोकियो ऑलिम्पिक किती वर्षासाठी रद्द केला? तर COVID-19 मुळे टोकियो ऑलिम्पिक फक्त 1 वर्षासाठी रद्द केलेला आहे. नंतरचा प्रश्न, COVID-19च्या विरुद्ध फिफाच्या जागरूकता अभियानासाठी कोणाची निवड केली गेली? तर याचे योग्य उत्तर आहे सुनील छेत्री, भारतीय फुटबॉल टीमचे कॅप्टन. इथे एक शब्द आला आहे फिफा. तर फिफाचे सविस्तर स्वरूप आहे फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन. नंतरचा प्रश्न आहे, कोणी घोषणा केली की कोरोनामुळे संपूर्ण विश्वाने मंदीत प्रवेश केला आहे? तर IMFने घोषणा केलेली आहे की कोरोनामुळे संपूर्ण विश्वाने मंदीत प्रवेश केलेला आहे. तर IMFचे फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. तर IMFची स्थापना ही 1944 या वर्षी झाली व मुख्यालय Washington DC अमेरिका इथं आहे. नंतरचा प्रश्न आहे, COVID-19चा सामना करण्यासाठी ऑपरेशन नमस्ते कोणी सुरू केला? तर COVID-19चा सामना करण्यासाठी ऑपरेशन नमस्ते हा भारतीय थल सेना इंडियन आर्मीने सुरू केलेला आहे. नंतरचा प्रश्न, कोणत्या देशाच्या एबॉट लॅबने कोरोना व्हायरसची 5 मिनिटात पुष्टी करणारी टेस्ट किट लॉन्च केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका.
अमेरिका या देशाच्या ॲबॉट लॅबने कोरोना व्हायरसची 5 मिनिटात पुष्टी करणारी टेस्ट किट लॉन्च केली आली आहे. अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन DC व सध्याचे राष्ट्रपती आहेत डोनाल्ड ट्रम्प. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने सेल्फ डिक्लेरेशन COVID-19 ॲप लॉन्च केला आहे? तर नागालँड या राज्याच्या मुख्यमंत्र्याने सेल्फ डिक्लेरेशन COVID-19 ॲप लॉन्च केला आहे. नागालँडची राजधानी आहे कोहिमा व वर्तमान मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रिओ. प्रश्न क्रमांक 50 आहे, भारत सरकारने कोरोना संक्रमित लोकांची लोकेशन ट्रॅक करणारा कोणता ॲप लॉन्च केला आहे? तर भारत सरकारने कोरोना संक्रमित लोकांची लोकेशन ट्रॅक करण्यासाठी कोरोना कवच हा ॲप लॉन्च केला आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कोरोना कवच हा ॲप लॉन्च केला आहे. नंतरचा प्रश्न, कोणत्या देशाचे प्रधानमंत्री कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह सापडले? तर ब्रिटेन या देशाचे प्रधानमंत्री कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह सापडले. सध्या ते त्यांची रिपोर्ट आता नुकतीच निगेटिव्ह आलेली आहे. ब्रिटेनची राजधानी आहे लंडन आणि जे प्रधानमंत्री कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह सापडले होते ते आहेत बोरिस जॉन्सन. नंतरचा प्रश्न आहे, हंता व्हायरसने कोणत्या देशाला प्रभावित केले आहे? तर हे ज्याप्रमाणे कोरोनाने सर्व जगाला प्रभावित केले त्याप्रमाणे हंता व्हायरसने चीनला प्रभावित केलेले आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक लोक कोणत्या देशात मरण पावले? तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका. अमेरिका या देशात कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक लोक मरण पावले व संक्रमित लोक सर्वात जास्त अमेरिका या देशामध्येच आहेत. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या शैक्षणिक बोर्डाने COVID-19 मुळे विद्यार्थ्यांना ई कंटेंट आणि टोल फ्री हेल्पलाईन नंबर दिले आहे? तर CBSE या बोर्डाने COVID-19 मुळे विद्यार्थ्यांना ई कंटेंट आणि टोल फ्री हेल्पलाईन नंबर दिले आहे. CBSEचे सविस्तर स्वरूप आहे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने कोरोना व्हायरससाठी टीम 11 गठन केला आहे? तर उत्तर प्रदेश सरकारने कोरोना व्हायरससाठी टीम 11 गठन केला आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण भारतात कोणत्या राज्यात सापडला? तर कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण भारतात केरळ या राज्यात सापडला. केरळ या राज्याचे मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन आणि सध्याचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. नंतरचा प्रश्न आहे, अमेरिकेच्या कोणत्या कंपनीने एज्युकेशनल कोरोना व्हायरस वेबसाईट लॉन्च केली आहे? तर गुगलने एज्युकेशनल कोरोना व्हायरस वेबसाईट लॉन्च केलेली आहे. गुगलचे संस्थापक आहेत लॅरी पेज व सेर्गे ब्रिन. नंतरचा प्रश्न आहे, कोरोना व्हायरसची टेस्ट किट बनवणारी कोसरा डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कोणाकडून लायसन्स घेतली? तर या कंपनीने CDSCO या कंपनीकडून लायसन्स घेतलेली आहे. CDSCOचे सविस्तर स्वरूप आहे सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन. याचे मुख्यालय आहे नवीन दिल्लीमध्ये. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने कोरोनामुळे फक्त 10 दिवसात 1000 बेडचा दवाखाना तयार केला? तर चीन या देशाने फक्त 10 दिवसात 1000 बेडचा दवाखाना तयार केलेला आहे. नंतरचा प्रश्न, कोरोना व्हायरसची गंभीरता बघून केंद्र सरकारने कोणती फोर्स तयार केलेली आहे? तर कोरोना व्हायरसची गंभीरता बघून केंद्र सरकारने टास्क फोर्स नावाची फोर्स तयार केलेली आहे. नंतरचा प्रश्न, युनायटेड किंगडमने कोरोना व्हायरसचा टीका निर्माण करण्यासाठी किती मिलियन पौंडचे योगदान केले आहे? तर युनायटेड किंगडमने 20 मिलियन पौंड कोरोना व्हायरसचा टीका निर्माण करण्यासाठी योगदान केलेले आहे.
प्रश्न क्रमांक 62, कोरोना व्हायरसपासून प्रभावित लोकांची ओळख करण्यासाठी 5G लेस पेट्रोलिंग रोबोट्स कोणी तैनात केले? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कोरोना व्हायरसपासून प्रभावित लोकांची ओळख करण्यासाठी 5G लेस पेट्रोलिंग रोबोट हे चीन या देशाने तैनात केलेले आहेत. नंतरचा प्रश्न आहे, कोणी कोरोना व्हायरसच्या विरुद्ध लढण्यासाठी एकूण 4 मिलियन अमेरिकी डॉलर देण्याची घोषणा केलेली आहे? तर एशियन डेव्हलपमेंट बँकने कोरोना व्हायरसच्या विरुद्ध लढण्यासाठी एकूण 4 मिलियन अमेरिकी डॉलर देण्याची घोषणा केलेली आहे. तर एशियन डेव्हलपमेंट बँकची स्थापना 19 डिसेंबर 1966 रोजी झालेली आहे व सदस्य देश आहेत 67. नंतरचा प्रश्न आहे, नुकताच कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे कोणता अभ्यास स्थगित करण्यात आला? तर कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे मिलन हे युद्ध अभ्यास, भारतीय नौसेनेचे युद्ध अभ्यास स्थगित करण्यात आलेले आहे. ह्या मिलन अभ्यासात एकूण 41 देशांना आमंत्रित केलेले होते व हे विशाखापट्टणम ह्या ठिकाणी पार पडणार होते. नंतरचा प्रश्न आहे, कोविड-19 पासून प्रभावित देशांना विश्व बँकेने किती सहायता राशी दिलेली आहे? तर कोविड-19 पासून प्रभावित देशांना विश्व बँकेने 12 मिलियन यूएसडी इतकी सहायता राशी दिलेली आहे. तर यामध्ये यूएसडीचे फुल फॉर्म आहे युनायटेड स्टेट डॉलर. नंतरचा प्रश्न आहे, देशात कोरोना व्हायरसमुळे पहिली मृत्यू कुठे झाली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर देशात कोरोना व्हायरसमुळे कर्नाटक या राज्यात पहिली मृत्यू झाली. कर्नाटकची राजधानी आहे बेंगलुरू व वर्तमान मुख्यमंत्री येदियुरप्पा व राज्यपाल आहेत वाजूभाई वाला. नंतरचा प्रश्न आहे, कोणी कोविड ॲक्शन प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे? तर WEF. महत्त्वाचा प्रश्न आहे, WEFने कोविड ॲक्शन प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. WEFचे फुल फॉर्म आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना 1971 रोजी झाली व मुख्यालय स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. नंतरचा प्रश्न, कोणत्या देशाने कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी महामारी रोग अधिनियम 1897 लागू केला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर भारत देशाने कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी महामारी रोग अधिनियम 1897 लागू केलेला आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोरोना व्हायरसपासून जागरूकता पसरवण्यासाठी 2 रोबोटला कुठं तैनात केले आहे? तर कोरोना व्हायरसपासून जागरूकता पसरवण्यासाठी 2 रोबोटला तैनात केलेले आहे. ते केरळ या ठिकाणी केले आहे. केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने मार्च 2020 शेवटपर्यंत देशात युरोपीय संघ व युनायटेड किंगडमच्या लोकांचा प्रवास बंद केला? तर भारत या देशाने मार्च 2020 शेवटपर्यंत देशात युरोपीय संघ व युनायटेड किंगडमच्या लोकांचा प्रवास बंद केलेला आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने मलेरियाच्या उपचारात उपयोग होणारी क्लोरोक्विनला कोरोना व्हायरससाठी उपयोग करण्याची मंजुरी दिले? तर अमेरिका या देशाने मलेरियाच्या उपचारात उपयोग होणारी क्लोरोक्विनला कोरोना व्हायरससाठी उपयोग करण्याची मंजुरी दिलेली आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माय गव्हर्नमेंट कोरोना हेल्प डेस्क चॅटबॉट लॉन्च केला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर व्हॉट्सअप या प्लॅटफॉर्मवर माय गव्हर्नमेंट कोरोना हेल्प डेस्क चॅटबॉट लॉन्च केला आहे. व्हॉट्सअपचे फाउंडर आहेत संस्थापक जॉन कोम व ब्रियन ॲक्टन. नंतरचा प्रश्न आहे, जगातल्या सर्वात फास्ट सुपर कॅम्प्युटरने अशा केमिकल्सची ओळख केली आहे की
जो कोरोना व्हायरसला पसरवण्यासाठी थांबवू शकतो तो कॅम्प्युटर कोणता, म्हणजे त्या कॅम्प्युटरचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे IBM सुमित, जे हा जगातील सर्वात फास्ट सुपर कॅम्प्युटर आहे. याची पॉवर आहे 13 मेगावॉल्ट. मित्रांनो, ह्या सर्व प्रश्नांची तुम्हाला PDF फाईल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक थ्रू आमच्या टेलिग्राम चॅनलला जुळल्यावर PDF फाईल मिळेल. मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून घ्या, व पोलीस भरतीचे अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही घंटी अवश्य दाबा. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशात कोरोना व्हायरसच्या वॅक्सिनचा मानव ट्रायल सुरू झाला आहे? तर अमेरिका या देशात कोरोना व्हायरसच्या वॅक्सिनचा मानव ट्रायल सुरू झालेला आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाची फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने कोरोना व्हायरसच्या आधी रॅपिड टेस्टला मंजुरी दिलेली आहे? तर अमेरिका या देशाने फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने कोरोना व्हायरसच्या आधी रॅपिड टेस्टला मंजुरी दिलेली आहे. नंतरचा प्रश्न आहे, भारत सरकारने कोणत्या अनुसूचीमध्ये संशोधन करून फेस मास्क आणि हँड सॅनिटायझरला आवश्यक वस्तू घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आवश्यक वस्तू अधिनियम 1955. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, आवश्यक वस्तू अधिनियम 1955. नंतरचा प्रश्न आहे, भारताच्या इतिहासात देशात किती वेळा लॉकडाऊन केला आहे? तर भारताच्या इतिहासात देशात फक्त पहिल्यांदाच लॉकडाऊन केलेला आहे. नंतरचा प्रश्न आहे, टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये आपल्या खेळाडूंना न पाठवणारा देश कोणता? तो प्रथमच देश ठरलेला आहे, तो म्हणजे कॅनडा. मित्रांनो, हे होते कोरोना व्हायरसवरती अतिशय महत्त्वाचे प्रश्न. आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये Part 3 मध्ये अजून कोरोनावरती पोलीस भरतीसाठी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल व नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबावे लागेल, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर नोटिफिकेशन मिळेल व तुम्ही नवीन व्हिडिओ बघू शकाल. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा होता कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.